खूपच महत्वाचे नाही, अडचणी लिपलेल्या असतात त्याच्यामुळे अडचण येत नाही, काही नाही म्हणजे फारसं पाणी जात नाही पण गेलं तरी अडचण नाही, कारण तेवढा ओलावा त्याचा आपण पाणी मारून ठेवलेला असतो आणि लिपल्यामुळे खूप पाणी जात नाही, काही अडचण नाही म्हणजे पाण्याची त्याला अडचण नाही, पाणी द्यायला नको असं काही नाही, नैसर्गिक नाही फक्त तो अशा ठिकाणी तयार केला गेला पाहिजे, आता इथे त्याच्यानंतर दोन तीन पाऊस पडले पण काही वाहून गेले, थोडा उंचावर वगैरे पाहिजे, खूप खड्ड्यात वगैरे नको तो, जेणेकरून बुड हो म्हणजे एक चांगलं ठिकाण निवड, म्हणजे चांगला प्रश्न होता तुमचा की ठिकाण निवडताना चांगलं निवडलं गेलं पाहिजे, बाकी नाही तर तो ह्या याच्यामुळे पक्का इतका झालेला असतो ना, आता याच्यानंतर याच्यावर दोन पाऊस पडले पण फारसा काही त्याला फरक पडला नाही, एकदा पाणी मारल्यानंतर 35 दिवस परत मारायचं, काढेपर्यंत मारायचंच नाही, काही वेळा तुमचा काडी कचऱ्याचं जाड असेल खूप, गवतं खूप जाड वापरले गेले तर 40 ते 45 दिवस त्याला कुजायला लागू शकतात, ती चेकिंग जी होती सळी टाकायची जिथे आपण सांगितलं तर ते चेक करून घेऊन ते काढलं गेलं पाहिजे, मला द्राक्ष बागेचे काढके चालतात, द्राक्ष बागाच्या ज्या काडक्या आहेत ना त्यांना कुजायला खूप वेळ लागतो, तर त्या कंपोस्टेड करून अर्धवट कुजवून दुसरीकडे मग ते वापरायला चालेल, मग आणि हा जो मिशन आहे, हे खत जेव्हा निघतं तेव्हा 250 ग्रॅम हे आणि गांडूळ खत हे आणि कंपोस्ट याच्यामध्ये मिश्रित करून ते टाकलं गेलं पाहिजे, आपल्याशी जे कनेक्टर आहे सर्क इंडिया कंपनी त्यांच्या मार्फत ते आपल्याला उपलब्ध करून देणार, दुकानातून मिळतील आपल्याला, बरं हे गांडूळ खत आणि एकत्र करून टाकायचं, हो एकत्र करून टाकायचं, 250 हे 250 आणि याचं टाकण्याचं प्रमाण आहे ते आपल्या उपलब्धतेनुसार आहे, म्हणजे महिन्यातून टाका दोन महिन्यातून टाका, पण सध्या आपला परिवर्तनाचा कालखंड चालू आहे, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बऱ्याचशा लोकांमध्ये शंका असते की आपण रासायनिक शेतीकडनं सरळ सरळ सेंद्रिय शेतीकडे वळतोय, उत्पन्नात कमीत कमतरता येते वगैरे अनेक शंका असतात, किंवा आजपर्यंत आपल्या परिसरात आपण जे शेतकरी बघितले की सेंद्रिय शेती करत असताना त्यांना उत्पादन कमी आलं, या ज्या गोष्टी झाल्या या थोडीशी ती शेती एक कमी ज्ञानाच्या उपलब्धतेने किंवा साधनांच्या कमतरतेमुळे ती केली गेली, जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करू टप्प्याटप्प्याने तर नक्कीच उत्पन्नात भर पडते, कमतरता कुठेही येत नाही, हा आमचा 8-10 वर्षांचा अनुभव आहे, म्हणजे असं कधीच झालं नाही की पहिल्याच वर्षी उत्पन्नात कमी आले नंतर आम्ही हळूहळू सेंद्रिय याच्यात गेलो आणि मग उत्पन्न वाढलं, असा ती शंका डोक्यातून काढून टाका, जर हा डेपो गांडूळ खताचा डेपो आणि हे जीवाणू यांची मदत जर घेतली तर 100% पहिल्याच वर्षी उत्पन्नात म्हणजे अधिकता दिसून येते, कमतरता कुठेही आढळत नाही, आणि हे डेपो तयार करणं म्हणजे आतापर्यंत मी कंपोस्ट खत मोठ्या प्रमाणात तयार करायचो, तिथे तरी दररोज पाणी वगैरे मारायला बघणं म्हणजे तो जो थोडासा त्रासदायकचा भाग होता, ही खूपच सोपी पद्धत आहे, स्वतःच्या क्षेत्रानुसार छोटी मोठी तयार करायला हरकत नाही, एवढा मोठाच पाहिजे असं काही, ज्यांचं क्षेत्र छोटं आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने हा आता 35 दिवसानंतर निघणार आहे, आणखी 15 दिवसांनी एक बनवायचा तो त्याच्यानंतर निघेल, म्हणजे महिन्याला एक डेपो जरी 2-3 एकरला जात राहिला महिन्याला तरी पण दुसऱ्या कुठल्याही रासायनिक खताच्या एका दाण्याची पण गरज नाही, हे मी खात्रीने सांगू, खाली कुजलेलं शेतखत टाकलेलं वर कचऱ्याचं थर दिलेलं, हो त्याच्या वरून पुन्हा याचा थर वगैरे दिला जातो का, नाही थरावर थर ठराव नाही नाही ते नाही, पुन्हा आता जसं कुजलेलं खताचं दिलेलं आहे ना तसं वर्षण खताचं पुन्हा थर दिला जातो का, हो अर्धवट कुजलेलं ते मिश्रितच होतं, ते वर द्यावं लागतं का असं खाली आपण गवत टाकलंय, म्हणजे जे जाड वर्ड गवत नंतर गुरांखालचा चारा होता तो चारा अंथरून तो टाकलाय, त्याच्यावर अर्धवट कुजलेलं शेणखत जो उकिडा होता तो टाकला, पुन्हा गवत टाकले पुन्हा उकिडा हलका हलका त्याला पाणी मारत तो 3 फुटाचा थर आपण तयार केला, 3 फूट म्हणजे 3.5 फूट तयार केला, दाबून वगैरे 3 फूट झाला, नंतर हलकी हलकी त्याच्यावर माती मारून घेतली, मातीवर पाणी मारून घेतलं, शेणगारा तयार करून तो हे केला, तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याचे हे थोडे थोडे बुजून घेत तडे पडतात ते तडे बुजून घेत, नाही नाही काही गरज गोमूत्राची काही गरज नाही, आणि गोमूत्र मारू नये मारण्याची काही आवश्यकता याच्यात नाहीये, आणि शिवाय याला ओलं शेणखत पाहिजे असं काही नाही, अर्धवट कुजलेलं सगळं मटेरियल पाहिजे किंवा
चारा उरलेला चारा गवत असे सगळं म्हणतो याच्यातला काही काढले ना सॅम्पल वगैरे असं पाहायला मिळणार नाही का? आता काय झालंय सुरुवातीचे डेपो वगैरे आधीच वापरले गेले आणि सगळा उन्हाळ्याचा कालखंड आला. आता पाऊस पडला आणि आज पण आमचे अजून पण ड्रीप वगैरे कुठे चालू झालेले नाही, म्हणजे पाणी देण्याचे प्रोसेस चालू झालेले नाही, कोणत्या खतांचा वापर पण नाही. हे सगळे खतं दिवाळीपासूनच वापरायला सुरुवात करतो आपण. किती दिवसापर्यंत नाही ते 848 तासात जी बॅच बनते त्याच्यानंतर 24 तासाच्या आत ती सगळ्या प्लॉटांना एकतर सोडली पाहिजे तर फवारली पाहिजे. तिथपर्यंत लाईफ आहे, नंतर ते जीवाणू निगेटिव्हिटी मध्ये येतात किंवा 48 तासामध्ये 2-3 तासाला लाईट गेली तरी ते धनबाराकडनं ऋणबारामध्ये जायला लागतात, त्याचे मग दुष्परिणाम बघायला मिळतात. म्हणून त्याला इन्व्हर्टर गरजेचं आहे. 48 बॅच बनल्यानंतर एक दिवसात ती सोडली गेलेली पाहिजे. कुठलं हे 35-45 दिवस तुमचं जे मटेरियल टाकलं त्याच्यावर आहे. 10-12 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात. याला सीझन मध्ये द्राक्षाच्या 250 ग्रॅम पर झाड गेलं पाहिजे. महिन्यातून एक डेपो उचलून तो टाकला गेला पाहिजे. 250 ग्रॅम प्रत्येक महिन्याला गेलं पाहिजे. कारण द्राक्ष डाळिंब ह्या पिकांची फळबाग आहेत, त्यांच्या गरजा मोठ्या आहेत. नाही बघा काय असतं, आपण कम्पॅरिझन जेव्हा करतो आता शेणखताचं अनालिसिस जर बघितलं तर शेणखतामध्ये नायट्रोजन थोड्याफार प्रमाणात जास्त आहे, पोटॅश पण मीडियम आहे आणि फॉस्फेट खूपच कमी. म्हणजे शेणखताचं पण आपण खूप बाऊ करून टाकलंय. त्या बाऊला वेगळी कारण आहे. शेणखताचं अनालिसिस तुम्ही चेक करा, शेणखताचं अनालिसिस खूप डाऊन आहे. त्या पट्टीने तुम्ही साधा एखाद्या ठिकाणचं नुसतं माती जरी उचलली तिचं अनालिसिस केलं ना, साधी पडलेली माती तिचा पण अनालिसिस जास्त येतो. पण महत्वाचं काय असतं, सेंद्रिय शेतीमध्ये जो ह्युमस असतो ह्युमसचं सगळ्यात जास्त महत्व आहे. ह्युमस तयार करायला जीवाणूंचं महत्व आहे. आतापर्यंत शेतीतले जीवाणू कमी झाले आणि त्यासाठी मीडिया म्हणून जे गेलं पाहिजे शेणखत हे जीवाणूंसाठी बेस्ट मीडिया आहे शेणखत. आणि हे जे हे रेडी टू इट फूड आहे, म्हणजे रासायनिकच्या तुलनेमध्ये लगेच अवेलेबल होणार. कारण शेतीमध्ये पहिली गोष्ट सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला पिकाचं चयापचय संस्था आहे ती सगळ्यात चेक करणं महत्त्वाचं आहे. मी काय BSc ॲग्री नाही, पण माझ्या जेवढ्या नॉलेजमध्ये आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो की पीक डायरेक्ट पाणी घेत नाही, डायरेक्ट खतं घेत नाही. पहिली गोष्ट पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय असा भेद करता येत नाही. त्याच्या मुळाच्या टोकांना जो काही ग्लुकोनेट फॉर्ममधला वाफेसारखा पदार्थ मिळेल तो ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे बाष्परूप मुळं ॲब्झॉर्ब करतात, ते बाष्परूप घेऊन ते पानांना पाठवलं जातं. सूर्यप्रकाश तिथे पडल्यानंतर पानांवर प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार होतं, ते अन्न पुन्हा खाली खोडाकडे पाठवलं जातं, खोड पुन्हा डिवाईड करून फांद्यांना पाठवतं. या सगळ्या क्रियेमध्ये ग्लुकोनेट फॉर्म हा फॉर्म महत्त्वाचा आहे, जो शेवटचा फॉर्म आहे. तो आपण रासायनिक खतं टाकतो त्याच्यावर पण जीवाणू काम करतात, जैवरासायनिक क्रिया होते, जैवरासायनिक क्रियेतून शेवटचा फॉर्म म्हणजे फॉर्म बदलत शेवटचा फॉर्म ग्लुकोनेट तयार होतो. ग्लुकोनेट फॉर्म हे झाडाचं अन्न आहे, त्याला आधीचे फॉर्म कळत नाही, त्याला आधीचे फॉर्म ट्रेस करता येत नाही, त्याला घेणं देणंच नाही. तुम्ही ऑर्गॅनिक टाका नाही तर रासायनिक टाका, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. रासायनिक का टाकू नये, रासायनिकमध्ये आपण रासायनिक टाकल्यानंतर जे आवश्यक घटक जीवाणू त्याच्यावर क्रिया करून उपलब्ध करून देतात, जे अवनाश्यक क्लोराईड राहतं ते क्लोराईड जमिनीमध्ये साठतं, ते लॉक करतं जमीन. आणि ते लॉकिंग नंतर आपण पुन्हा सगळ्यात मोठं दुष्पण जे शेतीचं आपलं पाणी, ते पाणी आणखी त्याच्यात एक्सेस करतो, ऑक्सिजन सगळा बाहेर पडतो, मुळ्या लॉक होतात, मुळ्या बाकीच्या अन्नद्रव्य उचलायला कमतरता पडते आणि तिथून हे जातं. गांडूळ खत किंवा गांडूळ पडणं ते पोरासाठी आणतात, म्हणजे तुमचं ऑक्सिजनची मात्रा वाढवतात. आणि ही जी खतं आहेत ही डायरेक्ट शेवटचा फॉर्म असतो ही खतं, म्हणजे ती पिकाला लगेच उपलब्ध होतात. म्हणून रासायनिक खतं ज्या ग्रेडमध्ये बनवले असतात की त्यांच्यावर एकदा जीवाणूंनी प्रक्रिया केली की ते सरळ ग्लुकोनेट फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. तो जे काडी जर पडलेली असेल त्या काडीवर तो जीवाणू प्रक्रिया करत करत नंतर त्याची पहिले जैविक क्रिया होते, मग रासायनिक क्रिया होते, पुन्हा जैविक क्रिया होते, मग तिचा ग्लुकोनेट होतो. तेच रासायनिक याच्यावर काय होतं, रासायनिक स्टेबल असतो, त्याच्यावर जैविक होते, ग्लुकोनेट लगेच तयार होतो. म्हणून रासायनिक खतांचे आपल्याला परिणाम फास्ट बघायला मिळतात जैविक खतांपेक्षा. हे काय, हे इथे जैविक क्रिया झालेली आहे, जीवाणू कम्प्लीट झालेले, तिथे सेकंड क्रिया झाल्या त्याला लगेच ग्लुकोनेट फॉर्म तिथे शेतात तयार होतो टाकल्या. म्हणजे हे रेडी अन्न आहे. म्हणून रासायनिकची कमतरता हे भासू देत नाही, हा परमनंट इलाज नाही. परमनंट इलाज सेंद्रिय शेतीमधला जर असेल तर माती झाकून टाका,
म्हणजे काळी कचरा आच्छादन जे जैविक आच्छादन हा आपल्या सेंद्रिय शेतीचा आत्मा आहे, तो झाल्याशिवाय शक्यच नाही सेंद्रिय शेती. हे आता काय तात्पुरते सलाईन आहेत, हे सलाईन आज देणं गरजेचं आहे, कारण आपण आता जे कन्व्हर्टेड पिरियड मध्ये आहोत, आपल्याला वळायचं तर यांचा आधार घ्यायचा आहे. हळूहळू जेव्हा आपण दुसऱ्या तिसऱ्या वर्षात सेंद्रिय याच्यामध्ये जातो, रेडी गांडूळ पडलेले असतात, पाणी नसताना सुप्ता असतात, ककून्स असतात, पाणी मिळाल्या मिळाल्या गांडूळ ऍक्टिव्ह होतात. आपण वर्षानुवर्ष काळी कचरा गवत यांची आच्छादन टाकत जातो, त्याच्याने आपोआप माती मऊमऊ होत जाते, तिथे आपोआपमुळे अन्नद्रव्यांची उपलब्ध होते. ते एक निसर्ग चक्र, ते एक जग तिथे तयार झालं की मग आपल्याला रेडी टू खतांचा फारशी गरज येत नाही. मग आपल्याला खरोखर तिथे उत्पन्नात फरक दिसायला लागलो, आपल्याच मातीमध्ये आपल्याला फरक दिसायला लागतो की माती बदल होते आणि पिकांवर पण परिणाम बघायला मिळतो. पिकांना कुठल्याही न्यूट्रिशनची गरज नाही. आपण आता ज्या प्लॉट व्हिजिटसाठी जाणार आहोत, त्या प्लॉट व्हिजिटमध्ये आत्तापर्यंत पाणीच चालू नव्हतं, आता कुठे व्हाईट रूट ऍक्टिव्ह झालेले आहेत, तुम्ही कोरून बघितल्यानंतर बारीक बारीक आत्ता कुठे मुळे ऍक्टिव्ह झाले, पण तिथे आज सुद्धा झाडं फुल फ्रेश आहेत, फुल तजेलदार आहे. हा सगळा तिथून मिळणारा सेंद्रिय पदार्थांचाच तो रिझल्ट आहे, एवढ्या वर्षात केलेल्या मेहनतीचा तो रिझल्ट आहे. तर ही खतं त्या पद्धतीने घ्या, याचे अनालिसिस रिपोर्ट नक्कीच चांगले आहेत, पण प्रत्येकाचा अनालिसिस रिपोर्ट वेगवेगळा येतो. याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण चांगलं, याच्यामध्ये फॉस्फेटचं प्रमाण चांगलं, याच्यामध्ये थोडं पोटॅशचं प्रमाण कमी, पण इतर जे एन्झाईम्स जे जीवाणूने तयार केलेले असतात, म्हणजे NPK नंतर सेकंडरी आणि नंतर मायक्रोन्युट्रिएंट, याच्या व्यतिरिक्त पण एन्झाईम्स आणि संजीवक वनस्पतीला गरजेचे असतात. जीवाणूंच्या शरीरातून किंवा गांडुळांच्या अंगावर जो घाम येतो ज्याला आपण वर्मीवर सोडतो, त्याच्यातून ते उपलब्ध होतात, ते याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे, जे वनस्पतीचं सरळ अन्न आहे. म्हणून हे टाकल्या टाकल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच आपल्याला बागेमध्ये बदल बघायला मिळतो. सेंद्रिय शेतीचा अनुभव जो आहे तो 98 पासून वडील वगैरे करत होते, पाळेकरांबरोबर, मोहन देशपांडे बरोबर. तो तेव्हा पाळेकर एवढे फेमस पण नव्हते, पण तो जो पिरियड होता तो सगळा प्रयोगांचा पिरियड होता. त्याच्यानंतर बरेचसे प्रयोग फसले, बरेचसे याच्यामध्ये फटके पण खाल्ले. आता ह्या 5-6 वर्षात मात्र जसं आता यांनी विचारलं आणि रिपोर्ट वगैरे, आता कुठे आपण शास्त्रीय लेवलने करायला लागलो, आता कळायला लागलं की स्लरी का टाकायची. स्लरी हे झाडाचं अन्नच नाही, व ते जीवाणूंनाही एनर्जी देण्याकरता, मग जीवाणू ऍक्टिव्ह करायचे. आता कुठे आपण या 5-6 वर्षात त्याच्यावर क्लिअर आलो, मात्र या 7-8 वर्षापासून उत्पादन जो उत्पादक खर्च आहे तो खर्च सरळ सरळ आम्ही 30% खाली आणलेला.